मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा. रविकांत तुपकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेचा वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. या निवेदनात नमूद आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची सरासरी ही 50 ते 55% होती. मात्र अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये आकस्मिकपणे 10% वाढ झालेली आहे. सदर मतदान हे रात्री उशिरापर्यंत चालल्याचे कळते. त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेट्या सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्वाचे आहे. झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्व मतदान केंद्रांमध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे करण्यात आलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवेदनात केली आहे.